हेलो स्टूडेंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एका टाईपचा मोमेंट ऑफ फोर्सचा प्रॉब्लेम पाहिला. या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी हा प्रॉब्लेम घेऊन आलो. तर प्रॉब्लेम बघा कसा आहे. ए फोर्स ऑफ 200 न्यूटन ॲक्ट्स ऑन अ ब्रॅकेट, फाइंड मोमेंट ऑफ दिस फोर्स ॲट पॉईंट ए. हा फोर्स 200 न्यूटन या ब्रॅकेटवर या पॉईंटला ॲक्ट होतो आणि तो किती हॉरिझॉन्टलला 30 डिग्री त्यांना अँगल केलेला आहे. अशा पद्धतीनं तो ब्रॅकेटवर ॲक्ट होतो आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर ए पॉईंटला आपल्याला मोमेंट घ्यायचे आहे. तर ए पॉईंटपासून हा फोर्स इकडं जर बघितलं तर 100 mm डिस्टन्सवर आहे आणि ए पॉईंटपासून वर जर गेला तुम्ही तर तो 80 mm एवढ्या डिस्टन्सवर आहे. पण तो आपण जर बघितलं तर मोमेंट घ्यायला आपल्याला काय लागतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स लागतं. बरोबर, म्हणजे हा फोर्स आहे तर हा इनक्लाइन आहे, त्यामुळे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला मिळेल का या फोर्सचं. ही लाईन ऑफ ॲक्शन अशी आहे आणि डिस्टन्स आहे असं, म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही. आपल्याला लागतं कसं, परपेंडिक्युलर डिस्टन्स लागतं. किंवा इथं जर असं बघितलं तर हे डिस्टन्ससुद्धा कसं आहे, परपेंडिक्युलर नाही. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स कधी मिळेल, जर या फोर्सचा मी रिझॉल्युशन ऑफ फोर्समध्ये आपण बघितलं की या फोर्सचं मी इन्क्लाइन जर फोर्स असेल तर त्याचे मी दोन कंपोनंट तयार करू शकतो. म्हणजे एक कंपोनंट असेल हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल एक कंपोनंट असेल आणि एक कंपोनंट असेल व्हर्टिकल. मग हॉरिझॉन्टल कंपोनंट या फोर्सचा काय असेल, यप कॉस थेटा. म्हणजे यप काय आहे, 200, त्यामुळे काय असेल 200 cos θ काय आहे, 30 डिग्री. हा हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल. आणि व्हर्टिकल कंपोनंट या पॉय काय असेल, यप साईन थेटा. म्हणजे 200 sin 30 degree. ओके, तो व्हर्टिकल कंपोनंट असेल. आता जर तुम्ही बघितलं तर हा फोर्स, या फोर्सचाच, या फोर्सचेच हे दोन पार्ट आहेत. बरोबर, म्हणजे आता या फोर्सचं काय बघायची गरज नाही. या फोर्सचे आपण काय केले, दोन पार्ट केले. आता या दोन पार्टचे आपण मोमेंट घेणार. बरोबर, तर आता हा पार्ट बघितला तर बरोबर याला परपेंडिक्युलर डिस्टन्स 100 mm आहे. हा पार्ट जर तुम्ही बघितला तर याला बरोबर परपेंडिक्युलर डिस्टन्स 80 mm ए पासून आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये आपण या फोर्सला कन्वर्ट केलेला आहे. ओके, तर आता मोमेंट घ्यायचं काय, सोपं आहे. तर सोल्युशनमध्ये काय असणार बघा. सोल्युशन सिम्पल, एका स्टेपमध्ये आन्सर येणार आहे आपलं. तर मोमेंट अबाउट पॉईंट ए आपल्याला घ्यायचे आहे. एम ए इज इक्वल टू काय असणार बघा. आता पहिला एक एक फोर्स घेऊ. हा फोर्स आता कन्सिडर करायचा नाही, 200 न्यूटन, कारण त्याचे आपण दोन पार्ट करून घेतले, त्यामुळे हा फोर्स आता विसरून जायचा. ओके, तर हे दोन पार्टचं आपल्याला मोमेंट घ्यायचे. तर हा पहिला पार्ट बघा. आता पहिला पार्ट आता आपण बघूया पहिल्यांदा. तर हा पार्ट बघा, हा फोर्स असणार आहे इंटू त्याला हे डिस्टन्स असणार आहे. आणि क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज हे बघा. आता हा पॉईंट त्याच्या भोवती हे कसं फिरणार आहे, क्लॉकवाईज. बरोबर, म्हणजे काय असणार, 200 cos 30 इंटू डिस्टन्स किती, 80 mm, आणि क्लॉकवाईज म्हणजे प्लस असणार आहे. ओके, प्लस. पुढं आता दुसरा फोर्स, हा जर फोर्स घेतला तुम्ही, हा कसा फिरतोय पॉईंट ए भोवती, अँटी क्लॉकवाईज. आणि फोर्स इंटू काय असणार, परपेंडिक्युलर डिस्टन्स 100 mm. ओके, अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय घेणार तुम्ही, मायनस. पुढं मायनस 200 sin 30 इंटू डिस्टन्स किती आहे, 100 mm. ओके, सिम्पल झाली मोमेंट ऑफ फोर्स अबाउट पॉईंट ए. याचं तुम्ही कॅल्शियममध्ये टाकून जर आन्सर काढलं तर तुम्हाला मोमेंट ऑफ फोर्स अबाउट पॉईंट, या फोर्सची मोमेंट मिळेल. कारण मोमेंट व्हेरिग्नन्स थेरम आपल्याला माहीत आहे की रिझल्टंटची मोमेंट आणि त्याच्या कंपोनंटची मोमेंट सेम असते, त्यामुळं याची मोमेंट म्हणजेच काय असणार आहे, या दोन कंपोनंटची घेतलेली मोमेंट, असं व्हेरिग्नन्स थेरम आपल्याला सांगतो. ओके, त्यामुळं हे आन्सर हे या फोर्सचं सुद्धा तेच आन्सर असणार आहे. ओके, तर हे किती येते, याचं जर तुम्ही आन्सर काढलं तर ह्या एवढ्याचं मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही, म्हणजे 80 × 200 × cos 30 याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येते 138,56.40
मायनस याचं आन्सर येते 10,000. आणि जर यातून हे मायनस केलं तर याचं आन्सर येते 3856.4 न्यूटन mm. कारण डिस्टन्स mm मध्ये आहे त्यामुळं mm युनिट तिथं राहणार आहे. ओके, अशा पद्धतीचं आन्सर तुमचं या प्रॉब्लेमचं येते. अशा पद्धतीचा प्रॉब्लेमकडे बघितलं की आपल्याला अवघड वाटतं की असली डायग्रॅम दिली, असा फोर्स दिला, इनक्लाईन, खूपच अवघड दिसतो आहे प्रॉब्लेम असं आपल्याला वाटतं क्वेश्चन पेपरमध्ये. पण प्रॉब्लेम तेवढा अवघड नसतो, प्रॉब्लेम अतिशय सिम्पल असतो. दोन स्टेपमध्ये आन्सर आला, फक्त फोर्सचे कंपोनंट काढायचे, त्यासाठी रिझॉल्युशन ऑफ फोर्स आपल्याला जमलं पाहिजे. ते कसं करायचं काय त्याचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचे दोन व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत. रिझॉल्युशन ऑफ फोर्स थेअरीचा एक आहे आणि प्रॉब्लेमचा एक आहे, ते तुम्ही बघू शकता. हे मग तुम्हाला ही कन्सेप्ट तिथं कळेल. ओके, तर ते माहीत असेल तर सिम्पली आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. तर अशा पद्धतीनं या टाईपचा एक प्रॉब्लेम होता. या टाईपचे सुद्धा हजारो प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. अँगल चेंज केला किंवा ही फोर्सची जागा चेंज केली, अनेक प्रॉब्लेम या टाईपचे तयार होऊ शकतात. अशा पद्धतीचा प्रॉब्लेमसुद्धा पडू शकतो, MCQ मध्ये सुद्धा येऊ शकतो. सो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एका वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम घेऊन भेटूया. तोपर्यंत थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.